आणि आता बातमी आहे अदानी ग्रुप संदर्भातली. हिंडलबर्गच्या आरोपांवर अदानी ग्रुपकडून रविवारी एक निवेदन जारी करण्यात आलंय. जवळपास 413 पानांचं उत्तर अदानी ग्रुपनं दिलंय. यात अदानी ग्रुपनं हिंडलबर्गचे आरोप म्हणजे भारतावरील हल्ला असल्याचं म्हटलंय. एवढंच नाही तर 24 जानेवारीला मिड ऑफ मॅनहॅटन हिंडलबर्ग रिसर्चचा अहवाल वाचून आम्हाला धक्का बसला आणि आम्ही अत्यंत अस्वस्थ झालो. हा अहवाल खोटा आहे. हिंडलबर्गचे दस्तऐवज निवडक चुकीच्या माहितीचे एका वाईट हेतूनं केलेलं संयोजन आहे. यात एका विशिष्ट उद्देशानं ग्रुपला बदनाम करण्यासाठी निराधार आरोप करण्यात आल्याचं अदानी ग्रुपनं म्हटलेलं आहे. हिंडनबर्गच्या आरोपांवर अदानी ग्रुपनं 413 पानांचं उत्तर दिलंय. उत्तर देताना काय म्हटलंय आपण पाहूया. हिंडनबर्गचे आरोप म्हणजे भारतावरचा हल्ला असल्याचं अदानी ग्रुपचं म्हणणं आहे. बदनाम करण्यासाठी हिंडनबर्गचे निराधार आरोप आहे. मॅन ऑफ मॅनहॅटन हिंडनबर्ग रिसर्चचा अहवाल वाचून आम्हाला धक्का बसला. आम्ही अत्यंत अस्वस्थ झालो आहोत. हा अहवाल खोटा आहे. हिंडनबर्गचे दस्तऐवज चुकीच्या हेतूनं केलेले आहेत. एका विशिष्ट उद्देशानं ग्रुपला बदनाम करण्यासाठी अशा पद्धतीनं निराधार आरोप केले जात आहेत असं अदानी ग्रुपचं स्पष्टीकरण आहे. अदानी ग्रुप देशातील सर्वात मोठा एफपीओ घेऊन येण्याच्या तयारीत असतानाच हा अहवाल आला. हा हल्ला भारताच्या विकासाची गाथा आणि देशाच्या महत्वाकांक्षेवर नियोजित हल्ला असल्याचं अदानी ग्रुपनं म्हटलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.